मग आपल्याला बघायचं तापमान. आता तापमानासाठी पहिली गोष्ट, एखाद्या जर वस्तूला आपण हात लावला ती गरम असेल तर आपल्याला त्याची गरम आहे हे कळतं, परंतु त्याचं तापमान आपण अचूक नाही सांगू शकत. म्हणजे उदाहरणार्थ लक्षात ठेवायचं, एखादी वस्तू तुम्ही उजव्या हाताने पकडली, उजव्या हाताने पकडल्यानंतर तिचं तापमान काहीतरी तुम्हाला जाणवलं, डाव्या हाताने पकडल्यानंतर तेवढंच जाणवेल ह्याची गॅरंटी नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, वस्तूचे तापमान स्पर्शाने अचूक कळत नाही. कारण लक्षात ठेवायचं, स्पर्शाने जे तापमान आपण बघतो, स्पर्शाने वस्तूचा उष्णपणा, आपण म्हणूया वस्तूचा उष्णपणा, काय म्हणलं मी, वस्तूचा उष्णपणा हा सापेक्ष असतो. सापेक्ष म्हणजेच काय, की आपण कसं पकडलंय त्या वस्तूला. काय वेळेला बघा, एकदम गरम वस्तू सुद्धा अशी चिमटीने धरली तरी आपल्याला काय त्यानं भाजत नाही, परंतु तीच वस्तू जर अशी पूर्ण हातात धरलेली असली तर पळका जाणार आहे. बरोबर आहे? म्हणजे काही वेळेला आपण सापेक्ष पकडत असतो, आणि सापेक्ष पकडल्यामुळं आपल्याला त्या वस्तूचा उष्णपणा काय होत नाही, म्हणजे स्पर्शाने वस्तूचा उष्णपणा जो आपण बघतो तो कसा असतो रे, सापेक्ष असतो. कसा असतो? सापेक्ष. त्यामुळे आपल्याला वस्तूचं तापमान स्पर्शानं काय करता येत नाही, अचूक कळत नाही. मग याच्यासाठी आपण काय करतो, तर लक्षात ठेवायचं, याच्यासाठी आपण तापमापीचा वापर करतो. कशाचा वापर केला जातो? तापमापीचा वापर केला जातो. म्हणून बघा, वस्तू गरम आहे किंवा थंड आहे हे सांगण्यासाठी स्पर्शाने एखाद्या वस्तूचं आपल्याला तापमान कळू शकत नाही, आणि ते मोजण्यासाठी आपल्याला उपकरणाची गरज लागते. तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण म्हणजे तापमापी. तापमापी आपल्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला, थर्मोमीटर. दवाखान्यात गेल्यानंतर आपण तापमान मोजण्यासाठी आता वापरलं जातं ते डिजिटल थर्मोमीटर आहे. पहिलं मर्क्युरीचं पाऱ्याचं थर्मोमीटर वापरलं जात होतं, पारा हा आपल्याला घातक असल्यामुळं मग अल्कोहोलचं थर्मोमीटर आलं, असे थर्मोमीटरमध्ये बदल झाले, आणि आता आपण कसलं वापरतोय, डिजिटल. आकडे येतात त्याच्यावरती, बरोबर ना? तर लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये डिजिटल थर्मोमीटर आता वापरलं जातं. बघा ते काय करतं, बिपिंग करतं, म्हणजे टी 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 असा आवाज करतं. बरोबर आहे का? तापमान मोजल्यानंतर ते काय करतं, तर त्याच्यामध्ये एक बीप येतो, आणि तो आल्यानंतर डॉक्टर आपल्याकडून थर्मोमीटर मागून घेतात. आपल्याला काखेत ठेवायला दिलेला असतो, मग ते वाजायला लागले की त्याला काढून आपण देतो. मग त्याच्यावरती तापमान त्यांना कळतं, आपल्या शरीराचं तापमान किती आहे. तर बघा, तापमान हे काय नसतं, स्पर्शानं अचूक कळत नाही, ते स्पर्श सापेक्ष असतं. लक्षात ठेवायचं, हातानं केलेला स्पर्श त्याच्यामधून आपल्याला उष्णपणा जो कळतो तो स्पर्श सापेक्ष असतो. असं होऊ शकतं की एखादी वस्तू आपण घेतल्यानंतर आपल्याला भाजेल, आणि तीच आपल्या आईनं उचलल्यानंतर तिला भाजणार नाही. उदाहरणार्थ असं होतंय, कारण आपण घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा ठेवलेल्या असतात की बाबा आई ती सहज काय करते, गरम असलेलं सुद्धा उचलून पटकन बाजूला ठेवते. बरोबर आहे? आणि आपल्याला ते धरल्याबरोबर काय होते, भाजतंय. कारण का? स्पर्श सापेक्ष आहे. स्पर्श त्यांना सवय लागलेली आहे ती भाजून. म्हणजेच बऱ्याच वेळा बघा, चटके बसलेले असतात इथं, असतात का? तर इथं चटके बसलेले असतात, कारण काय, तर त्यांना ते भाजण्याची सवय झालेली असते. ते इथं चटके जरी किती जरी बसले काय प्रॉब्लेम नसतो. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं, स्पर्श सापेक्ष आपल्याला बघायला मिळतं. म्हणून उष्णता किंवा उष्णपणा हा वस्तूचा कसा असतो, स्पर्शानं जो बघितला जातो तो सापेक्ष असतो, आणि त्यामुळे वस्तूचं अचूक तापमान आपल्याला कशापासून कळत नाही, तर कशापासून कळत नाही, स्पर्शानं कळत नाही. ते मोजण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते, उपकरणाची गरज लागते. आणि त्या उपकरणाला आपण काय म्हणतो, तापमापी असं म्हणतो किंवा थर्मोमीटर म्हणतो. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पुढला जो मुद्दा आहे याच्यामध्ये, तो पुढला मुद्दा म्हणजेच आपल्याला येतो उष्णता आणि तापमान.
उष्णता व तापमान. आता दोघांच्या मध्ये फरक काय? उष्णता आणि तापमान. तर लक्षात ठेवायचं, आपल्याला माहित आहे की जास्त उष्ण असणार जास्त तापमान असणारी वस्तू जास्त उष्ण असते असं आपण म्हणतो, आणि कमी तापमान असणारी वस्तू काय म्हणतो? कमी उष्ण असते असं म्हणतो आपण. परंतु याच्यामध्ये प्रकार थोडासा बदलतो. काय असतं बघा, तर लक्षात ठेवायचं, उष्णता आणि याच्यामध्ये जर फरक बघितला तर तो फरक काय आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या अणूच्या गतिशीलतेवरती अवलंबून असतो. बघा, पदार्थातील अणूंच्या म्हणे आपण अणूंच्या गतिशीलतेवर तापमान व उष्णता अवलंबून असते. बघा, पदार्थाच्या अणूंच्या गतिशीलतेवरती. म्हणजेच काय? तर लक्षात ठेवायचं, कोणता पण पदार्थ आपण घेतला, समजा हा पदार्थ आहे, तर याच्यामध्ये आता उदाहरणार्थ हे वायुरूप आहे. वायुरूप असेल तर इथं काय होणार, असे काय आहेत तर वेगवेगळे अणू आहेत. ते वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळ्या गतीनं काय करत असतात, पळत असतात. काही वेळेला हात जर आपण विचारात घेतला तर पदार्थामध्ये वेगवेगळ्या गतीनं वेगवेगळ्या दिशेला ते अणू काय करत असतात, पळत असतात. बघा, इथं लांबलचक दाखवले ना मी, इथं बघा लांबलचक दाखवले, याचा अर्थ काय, इथं जास्त वेगानं पळायला लागले आणि इथं कमी दाखवले अंतर, बरोबर आहे? तर इथं कमी गतीनं पळायला लागले, जास्त गतीनं पळणार आणि कमी गतीने पळणार. लक्षात ठेवायचं, ज्यावेळी वायूतील अणू हे जास्त गतीने गतिशील असतात, बघा मी काय म्हणलं, वायूतील अणू जास्त गतीने गतिशील असतात, त्यावेळी तो वायू उष्ण असतो. कसला वायू असतो? उष्ण असतो. आणि वायूतील अणू कमी गतीने गतिशील असतात, त्यावेळी तो वायू कसा असतो? कमी उष्ण असतो. कमी उष्ण म्हणले मी, थंड नाही. काय म्हणायचं? कमी उष्ण म्हणायचं. म्हणजे ह्याची उष्णता कशी असणार आहे रे? कमी असणार आहे. आणि याची उष्णता कशी असणार आहे? जास्त. लक्षात घ्या. मग आता ही उष्णता म्हणजे काय असतं? तर लक्षात ठेवायचं, प्रत्येक अणूच्या गतीमुळं त्याला गतिज ऊर्जा प्राप्त होते. आपल्याला माहित आहे गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा अशा दोन प्रकारच्या ऊर्जा आहेत. स्थितिज ऊर्जा कशामुळे प्राप्त होते? स्थितीमुळं. आणि गतिज ऊर्जा कशामुळे प्राप्त होते? गतीमुळं. मग गती जास्त असली की गतिज ऊर्जा कशी असते? जास्त असते. मग आता बघा, इथं गती कशी आहे? जास्त. मग जास्त गती असणारे हे अणू यांचं जर आपण एकत्रीकरण केलं तर ह्याची उष्णता मिळते. बघा, म्हणून काय म्हणलं, गतिज ऊर्जेचे प्रमाण काय मिळतं आपल्याला, सॉरी जर असं आपण व्यवस्थित लिहूया, गतिज ऊर्जेचे ऊर्जेचे प्रमाण म्हणजेच असत उष्णता. काय असत? उष्णता. मग मला सांगा, इथं गती जास्त आहे ना, मग इथं गती जास्त म्हटल्यानंतर इथली उष्णता कशी असणार आहे? जास्त. इथली गती कशी आहे? कमी. म्हटल्यानंतर इथली उष्णता कशी असणार? कमी. आणि लक्षात ठेवायचं, गतिज ऊर्जेचं प्रमाण म्हटलंय मी इथं, लक्षात ठेवा, गतिज ऊर्जेचं प्रमाण म्हणजे काय असतं? तर उष्णता. आणि गतिज ऊर्जेची ऊर्जेची सरासरी, बघा फरक काय आहे, गतिज ऊर्जेची सरासरी म्हणजे काय? तापमान. फरक घ्या दोन्हींमधला डोक्यात. काय आहे रे? गतिज ऊर्जेचे प्रमाण म्हणजेच काय असते? उष्णता असते. आणि गतिज ऊर्जेची सरासरी म्हणजेच काय असते? तापमान. बघा, अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवरती काय अवलंबून असतं? तापमान अवलंबून असतं. आणि गतिज ऊर्जेच्या प्रमाणावरती कसं काय अवलंबून असतं? तर गतिज ऊर्जेच्या एकूण प्रमाणावरती त्या पदार्थातील काय असते? उष्णता मोजली जाते. आणि गतिज ऊर्जेच्या सरासरीनुसार काय मोजलं जातं? तापमान मोजलं जातं. बघा, दोघांच्या मधला हा फरक आपल्याला बघायला मिळतो. म्हणून बघा, अधिक तापमान आणि त्यापेक्षा कमी तापमान यांच्यामध्ये जे अणूंची गतिशीलता असते ती कशी असते? भिन्न आपल्याला बघायला मिळते. आणि ती तर ऑलरेडी दाखवलेली आहे. बघा, इथं तापमान अधिक तापमान असेल तरी सुद्धा इथं तापमान कसं असणार आहे? जास्तच असणार आहे तापमान. आणि इथं तापमान कसं असणार आहे? कमीच असणार आहे तापमान. का? इथली गतिशीलता कमी आहे ना, आणि गतिशीलता इथं जास्त आहे, मग तापमान पण कसं असणार आहे? जास्त. गतिशीलता कमी असेल, तापमान कमी. बघा, या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. मग आता याच्यावरून आपल्याला काय बघायला मिळतं? तर लक्षात ठेवायचं, अणू त्यांच्यामधील परस्पर बलाने काय असतात, स्थायूमध्ये जर विचारात घेतलं, आता स्थायूमध्ये जर विचारात घेतलं
स्थायू, हा स्थायू पदार्थ आहे असं समजूया. हे दोन्ही आहेत ते कसले आहेत रे, वायू आहेत. हे दोन्ही कसले आहेत, वायू. आता आपण कोणता विचारात घ्यायचा, स्थायू. आता स्थायू पदार्थातील जे अणू असतात ते काय फिरू शकत नाहीत ना, वायूमधले अणू फिरतात इथं, आता वायू फिरतोय सगळा, परंतु स्थायू मधलं भिंतीतले अणू हलतायत का, नाही हलत. परंतु जर तुम्ही ह्याला उष्णता दिली, ह्याची उष्णता जर वाढवली, तर लक्षात ठेवायचं इथं ह्या अणूंचं आंदोलन चालू होतं. आंदोलन म्हणजे काय रे, ते स्वतः भोवती काय व्हायला चालवतात, व्हायब्रेट व्हायला चालवतात, हलतात असे. लक्षात घ्या काय होतंय, लक्षात येते का, हे आंदोलन झालं. बघा इथं एक अणू आहे, तर तो अणू काय करणार रे, असा वर खाली वर खाली वर खाली वर खाली असा हलायला लागला. तो जागा सोडत नाही, परंतु तो काय करायला लागला रे, इथनं वर खाली वर खाली वर खाली वर खाली करायला लागला. उदाहरणार्थ शिलाई मशीनची सुई बघा, जागा सोडून जाते या नाही, ती फक्त वर खाली वर खाली वर खाली करत राहते तिथंच. त्याला काय म्हणतात, आंदोलन म्हणतात. त्यानंतर घड्याळाचा लंबदोलक, त्याला आंदोलन म्हणतात. तो मधी जर ठेवला तर तो स्थिर राहील, इकडं आला की इकडनं इकडं इकडनं इकडं असा फिरत राहतो. म्हणजेच लक्षात ठेवायचं, दोलकामध्ये आंदोलन असतात, तशा पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतात, आंदोलन. आणि ही आंदोलन जर उष्णता जर जास्त असेल, जास्त तापवली वस्तू, कोणती स्थायू पदार्थ जर जास्त तापवला, तर ही आंदोलन सुद्धा कशी असतात, मोठी असतात. बघा स्थायू पदार्थामध्ये, स्थायू पदार्थ पदार्थ जास्त तापवल्यास, तापवल्यास अणूमधील आंदोलने, अणूतील आंदोलने आंदोलने जास्त असतात. काय असतात, जास्त असतात. बघा अणूतील आंदोलन कसे असतात, जास्त आपल्याला बघायला मिळतात. हे स्थायू आणि ह्याच्यामध्ये बघायला मिळतं. आता बघा इथं तर आपण सांगितलं गतीज ऊर्जेचं प्रमाण म्हणजे काय असतं रे, त्याच्यापासून उष्णता मोजली जाते. आणि गतीज ऊर्जेची सरासरी म्हणजे काय असतं, तापमान बघायला मिळतं. मग आता एखाद्या पदार्थामध्ये म्हणजेच दोन वस्तू आपण विचारात घेतल्या आणि एकाचं वस्तुमान हे दुसऱ्याच्या वस्तुमानापेक्षा दुप्पट घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे बघा, समजा इथं एक वस्तू आहे, कोणती वस्तू आहे, अ वस्तू, आणि इथं कोणती आहे, ब. दोन वस्तू घेतल्या. आता अ मध्ये अणूंची संख्या, अ मधील अणूंची संख्या, येथील काय अणूंची संख्या ब मधील अणूंपेक्षा, म्हणजे येथील इथल्या अणूपेक्षा अणूंची संख्या याच्यापेक्षा ही दुप्पट आहे. किती आहे, दुप्पट. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये जर 20 अणू असतील तर ह्याच्यात किती असणार आहे, 10. ठीक आहे, ह्याच्यात 200 असतील तर इथे किती असणार आहेत, 100. डोक्यात आलं का, पहिल्यांदा दोन अणूंच्या वस्तुमान, वस्तुमान काय आहे, दुप्पट आहे. कुणाचं वस्तुमान दुप्पट आहे, अ चे वस्तुमान ब पेक्षा दुप्पट आहे. अ चे वस्तुमान, वस्तुमान ब च्या दुप्पट. म्हणजेच काय केलंय बघा आपण, अतील अणू, अतील अणू अणुसंख्या बतील अणुसंख्येपेक्षा, बतील अणुसंख्येपेक्षा संख्येपेक्षा दुप्पट. कसे, दुप्पट. ठीक आहे, अतील अणुसंख्या बतील अणुसंख्येपेक्षा दुप्पट आहे. थोडक्यात हे आपण दोन गोष्टी सांगितल्या. तर आता बघा अ व ब चे तापमान जर समान असेल तर, आता काय म्हटलं आपण, अ आणि ब च तापमान समान असेल तर अर्थ काय होतो, अणूंची सरासरी गतीज ऊर्जा समान असली असते. कशी असते बघा, अणूंची गतीज ऊर्जा, काय म्हटलं आपण, हा अणूंची सरासरी गतीज ऊर्जा समान असली तरी काय बघायला मिळतं, तर बघा ह्याच्यामध्ये आपण अणूंची सरासरी सरासरी गतीज ऊर्जा ऊर्जा समान, म्हणून काय येणार सांगा, तापमान समान, तापमान समान. परंतु गतीज ऊर्जा जरी समान असली, अणूंची सरासरी सरासरी गतीज ऊर्जा समान असली तरी त्यावेळी कोण समान होतंय, तापमान समान, परंतु उष्णता समान असत नाही. तर लक्षात ठेवायचं, अमधील उष्णता, अ मधील उष्णता ही ब मधील उष्णतेच्या, ब मधील उष्णतेच्या दुप्पट असते, दुप्पट.
असते. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय येईल, तर आपण एक उदाहरण घेऊया, ठीक आहे. याच्यामध्ये आपण एक उदाहरण तयार करूया. त्याच्यासाठी बघा, मी इथं काय करतो, ही अ वस्तू आहे, त्याच्यामध्ये मी एकूण पाचच घेणार आहे, जास्त घेणार नाही. इथं किती घेऊया, सहा घेऊया, आणि इथं किती घेऊया, तीन घेऊया, ठीक आहे. तर आता बघा, असं विचारत घेऊया की ह्याच्यामध्ये एक अणू, दुसरा अणू, तिसरा अणू, ठीक आहे. ह्याच्यामध्ये किती घेऊया, एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा, ठीक आहे. सरासरी आपण आता विचारात घेऊया. याची ऊर्जा 10, याची ऊर्जा 20 आणि याची ऊर्जा 30. मला सांगा ह्याचं सरासरी ऊर्जा किती होणार रे, 10 अधिक 20 अधिक 30 भागिले किती येणार, 3. सांगा किती होणार, बघा किती होणार, हे 60 भागिले 30 म्हणजे 20, ठीक आहे. म्हणजे 20 ही सरासरी ऊर्जा झाली. आपण आता इथं पण तशा पद्धतीचं मॅनेजमेंट करूया, ठीक आहे. तर इथं पण आपल्याला किती आलं पाहिजे, 20 आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण मॅनेज करूया. चला 10 20 30, इथं पण काय करतो, 10 20 30, ठीक आहे. बघा हे तर ऊर्जा आहेत प्रत्येकाच्या, हा यांची सरासरी काढा, काय होणार सांगा, 10 अधिक 20 अधिक 30 अधिक 10 अधिक 20 अधिक 30 भागिले किती होणार आहे, 6 ना. हा बेरीज सांगा बघूया, ह्यांची किती होते, 60 आणि 60, किती झाले, 120 भागिले किती येणार, 6, किती झालं आपल्याला, 20च, ठीक आहे. बघा ह्याची पण सरासरी गतीज ऊर्जा किती आली, बघा हा आपण पदार्थ म्हणूया अ, कोणता पदार्थ आहे, अ, आणि हा कोणता आहे, ब. ह्याच्यामध्ये अणूंची संख्या किती आहे रे, 6, बरोबर आहे. अणुसंख्या किती आहे, 6, आणि इथं अणुसंख्या किती आहे रे, 3, ठीक आहे. आता बघा याची सरासरी किती आली, 20 झाली. बघा याची सरासरी किती आली, 20, म्हणजे गतीज ऊर्जेची सरासरी किती आलेली आहे, 20 आली. आणि इथली पण गतीज ऊर्जेची सरासरी किती आहे, बघा गतीज ऊर्जेची सरासरी किती आहे, सांगा 20 आहे. मला सांगा आपण आत्ताच वरती शिकलोय, काय शिकलोय बघा रे, अणूंची सरासरी गतीज ऊर्जा समान असेल तर तापमान कसं असते रे, समान. म्हणल्यानंतर अर्थ काय झाला सांगा, ह्याची पण गतीज ऊर्जा 20च आहे आणि ह्याची पण गतीज ऊर्जा 20 आहे, म्हणजे ह्याचं तापमान आणि ह्याचं तापमान कसं असणार आहे, समान. मग आता बघा ह्या दोघांचं तापमान कसं झालं, समान, तापमान समान, परंतु यांचं उष्णता समान नाही, यांची उष्णता समान नाही. ह्याची उष्णता किती आहे रे, ह्याची एकूण उष्णता, आपण एकूण उष्णता, म्हणजेच काय रे, गतीज ऊर्जेचं प्रमाण, काय म्हणतो आपण, गतीज ऊर्जेचं प्रमाण, म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज, किती आहे, 120, आणि ह्याची उष्णता किती आहे सांगा, ह्याची उष्णता किती आहे, 60, ह्याची उष्णता, एकूण उष्णता किती आहे, एकूण उष्णता बरोबर काय आहे, 60. मला सांगा ह्याच्यापेक्षा ह्याची उष्णता कशी आहे, दुप्पट आहे ना, दुप्पट आहे, लक्षात आलं का. तर म्हणून लक्षात ठेवायचं, तापमान समान असतील, परंतु उष्णता समान असत नाहीत. तापमान समान याचा अर्थ काय झाला, दोघांची सरासरी गतीज ऊर्जा समान, परंतु दोघांची उष्णता मात्र कशी असते, भिन्न भिन्न असते. आता तुम्ही काय ठरवलंय, अ मधील अणूंची संख्या ब मधील अणूंच्या संख्येच्या दुप्पट आहे, म्हणल्यानंतर त्याची उष्णता सुद्धा कशी असणार आहे, दुप्पट. जर समजा इथं चौपट असतं तर, उष्णता पण काय झाली असती, चारपट झाली असती. तिप्पट असतं तर उष्णता पण तिप्पट झाली असती. उदाहरणार्थ बघा, मी ह्याच्यामध्ये आणि 3 जर वाढवले तर कसे कसे होणार रे, 1 2 3, परत हे 10 20 30 घेतलं, काय ना, 10 20 30. मला सांगा याची टोटल उष्णता किती होणार, 180 होईल. किती होणार, 180. ह्याची टोटल उष्णता किती आहे, 60च राहणार. आणि ह्याची सरासरी उष्णता किती असणार आहे, 20च असणार आहे. कशी काय दी, हे तर 180/9 होणार, आणि 180/9 किती येणार, परत आपल्याला 20च मिळणार आहे. लक्षात येते का, म्हणजे इथं लक्षात ठेवायचं, सरासरी उष्णता समान म्हणजे तापमान समान, काय झाले, तापमान समान. आणि उष्णता मात्र, सॉरी, गतीज ऊर्जेचं प्रमाण, गतीज ऊर्जेची सरासरी
समान, याचा अर्थ काय झाला, तापमान समान आला, परंतु गतीज ऊर्जेचे प्रमाण दोघांच्या मध्ये कसं असतं, भिन्न असतं. आणि आता बघा, इथं 9 आहेत ना अणू, आणि इथं किती आहेत, 3. म्हणजे इथल्या अणूंच्या संख्येच्या ही किती पट आहे, तिप्पट. म्हणल्यानंतर बघा, इथं एकूण उष्णता किती आहे, 60, आणि इथली एकूण उष्णता किती होणार, 180. उष्णता तिप्पट झाली का, झाली ना, तर लक्षात ठेवायचं. म्हणून अणूंची संख्या जशी दुप्पट तिप्पट काय कराल, त्यानुसार उष्णतेचे प्रमाण काय होत जाते, दुप्पट तिप्पट होत जाते. परंतु सरासरी उष्णता काय होऊ शकते, समान होऊ शकते. आणि सरासरी उष्णता समान असेल तर दोन्हींचं तापमान समान असू शकतं, उष्णता समान असणार नाही. डोक्यात आलेत का बघा मुद्दे, दोनच मुद्दे सांगितलेत, सरासरी गतीज ऊर्जा आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय, उष्णतेचे प्रमाण. सरासरी गतीज ऊर्जा ही कुणाचं मोजमाप करते, तापमानाचं मोजमाप करते. आणि गतीज ऊर्जेचं प्रमाण कुणाचं मोजमाप करते, उष्णतेचं मोजमाप करते. तापमान समान असतील त्यावेळी काय समान असते, गतीची गतीज ऊर्जेची सरासरी समान असते. परंतु त्यावेळी उष्णता समान असते का, उष्णतेचं प्रमाण समान असते का, नाही. जर तुम्ही दोन वस्तूमध्ये अणूंच्या संख्येमध्ये दुप्पट तिप्पट असा फरक घेतला, तर उष्णतेच्या उष्णतेमध्ये उष्णतेच्या प्रमाणामध्ये सुद्धा काय होतो, दुप्पट तिप्पट असा फरक पडतो, लक्षात ठेवा. ओके, तर ही आपल्याला इथं गोष्ट लक्षात येते, पुढला भाग आपण नंतर विचारात घेऊ. आपण इथं थांबू.